छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायला कोणाचे ना नाहीच, ते स्वराज्य रक्षक आहेतच पण ते धर्मवीर नाहीत असं म्हणणं हा एक प्रकारचा संभाजी महाराजांच्या विचारांशी द्रोह आहे आणि संभाजी महाराजांवर हा अन्याय आहे की कोणी कितीही त्या ठिकाणी बोललं तरी शेवटी भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्येच यावं लागेल. मला असं वाटतं की दादा लहानातल्या लहान मुलाचा विचार केला आणि त्या वयापासून जर आपण मुलं घडवली तर त्यांच्यामध्ये जे काही सुप्त अशा प्रकारचे गुण आहेत त्यांना आपण पैलू पाडू शकतो आणि म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची संधी मिळाली पाहिजे. केवळ करिक्युलम नाही तर त्याच्या पलीकडे एक व्यक्तिमत्व असतं ते देखील घडलं पाहिजे आणि ते त्याच वयात घडू शकतं. आणि अशाच प्रकारची संकल्पना घेऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटीने ही शाळा या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि म्हणून मी आता त्याची पाहणी केली आणि जे कॉन्सेप्ट त्यांनी तयार केले आहेत अतिशय चांगले आहेत. मला असं वाटतं की आमच्या लहान लहान विद्यार्थ्यांना त्यांचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते घडवण्याकरता फार मोठा फायदा होईल आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये जे अपेक्षित आहे ते या ठिकाणी निश्चितपणे साधारणपणे पूर्वी मुंबईमध्ये सीपीचं पद हे एडीजीचं पद ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यानंतर जॉईंट सीपी जे असतात ते आयजी लेवलचे असतात. आयजी लेवलच्या ऑफिसरनी एडीजी लेवलच्या ऑफिसरला रिपोर्ट केलं पाहिजे, एडीजी लेवलच्या ऑफिसरनी डीजी लेवलच्या ऑफिसरला रिपोर्ट केलं पाहिजे. पण मुंबईची सगळी व्याप्ती पाहता तिथलं पद आपण डीजी लेवलचं केलं पण मध्ये एडीजी लेवलचं पद आपण ते क्रिएट करू शकलो नव्हतो, काही कारण तिथं राहिलं होतं. त्यामुळे आता हे एडीजी लेवलचं पद निर्माण केलेलं आहे. हे पद त्याला नाव जरी स्पेशल सीपी असलं तरी मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या अधीनस्थच ते पद आहे. त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तांना रिपोर्टिंग करायचं आहे आणि जे काही आयजी लेवलचे जॉईंट सीपी आहेत त्यांना एडीजी लेवलच्या स्पेशल सीपीला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. त्यामुळे काही खूप वेगळं केलं आहे वगैरे असं बिलकुल मला वाटत नाही. एक जी मिसिंग लिंक होती ती आपण या ठिकाणी आता कॅरी आउट केली. सर आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, मुंबईचे दौऱ्यावर होते, उद्योग माझं मत असं आहे की मुंबई आणि महाराष्ट्राची ताकद बघा की देशात कोणालाही उद्योग आपल्याकडे आकृष्ट करायचे असतील किंवा इंडस्ट्रीयल समिट करायचे असेल तर त्यांना मुंबईत आल्याशिवाय पर्याय नाही. ही आपली ताकद आणि कोणीही कोणाचा उद्योग करून घेऊ शकत नाही. महाराष्ट्रातले उद्योग तर कोणीच करून घेऊ शकत नाही. आपली एक मोठी शक्ती आहे. प्रत्येक राज्याची आपली एक ताकद असते, त्या त्या ठिकाणची एक जॉग्रफी असते, तिथले काही नॅचरल ॲडव्हान्टेजेस असतात. त्या नॅचरल ॲडव्हान्टेजेसप्रमाणे त्या त्या ठिकाणी काही उद्योग जात असतात. उदाहरणादाखल आज आपण गुजरात आणि राजस्थानचा विचार केला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेगिस्तान आहे, त्यामुळे जमिनीची उपलब्धता आहे. 3-3, 4-4 लाख एकर जमीन ही त्या ठिकाणी आज सोलर पॅनल्सकरता उपलब्ध होते तर ग्रीन हायड्रोजनसारखे प्रोजेक्ट तिथे जातात. तेवढी जमीन आपल्याकडे कदाचित उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की यांनी बिलकुल घाबरण्याचं कारण नाही. या उलट आपण तर याचा अभिमान बाळगला पाहिजे की कोणी कितीही त्या ठिकाणी बोललं तरी शेवटी भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्येच यावं लागेल. धर्मवीरवरून सभागृहात सुरू झालेल्या वाचतोय तो रस्त्यांवरती आला, अगदी इंडिव्हिज्युअल लेवलला आलाय. धर्मवीर आमदार इथपर्यंत तो आलाय. तुमची प्रतिक्रिया काय? काल शरद पवार यांनी म्हटले की ज्यांना धर्मवीर म्हणायचे त्यांना म्हणू द्या, ज्यांना स्वराज्य रक्षक म्हणायचे त्यांना स्वराज्य रक्षक म्हणू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणायला कोणाचे ना नाहीच, ते स्वराज्य रक्षक आहेतच पण ते धर्मवीर नाहीत असं म्हणणं हा एक प्रकारचा संभाजी महाराजांच्या विचारांशी द्रोह आहे आणि संभाजी महाराजांवर हा अन्यायच. कारण
कशाकरता संभाजी महाराजांना इतक्या लंबित अत्याचार त्या ठिकाणी सहन करायला लागले, काय म्हणत होतो औरंगजेब त्या ठिकाणी? खऱ्या अर्थानं देव देशाने क्षमा करता, छत्रपती संभाजी महाराज लढले आणि ते जर नसते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर या महाराष्ट्रामध्ये हिंदूच उरले नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच, त्यांना धर्मवीर नाही असं म्हणणं हा द्रोह आहे. दुसरी टीका सुरू होती तर भुजबळ असं म्हटलं की आम्ही पवारांना आमचा राजा म्हणणार. तुम्हाला काय म्हणायचं असेल म्हणा, माझं म्हणणं एवढंच आहे की या देशामध्ये जाणते राजे एकच, जाणते म्हणजे छत्रपती शिवराय. बाकी कोणाला आपल्या नेत्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी ते म्हणावं, जनता नाही. टीकेची पातळी जास्त चालली आहे.